या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करून लज्जास्पद वर्तन करणाऱ्या देवेंद्र शांतता नागुरे याला 3 वर्ष सक्त मजुरी 5,000 रुपये दंड अशी शिक्षा विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी सुनावली आहे। अल्पवयीन मुलगी 28 डिसेंबर 2015 रोजी शाळेला गेली होती। दुपारी जेवणाच्या सुट्टीत आरोपी देवेंद्र नागुरे हा शाळेजवळ गेला आणि 10 रुपये देतो असं म्हणत तिला आपल्या घरात घेऊन गेला आणि तिच्याशी असभ्य वर्तन केलं होतं। यासंदर्भात अक्कलकोट उत्तरच्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। या घटनेचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत उपाध्याय यांनी करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं। न्यायालयानं भारतीय दंडविधान कलम 354 अप्रमाण दोषी धरून आरोपीला शिक्षा सुनावली आहे। या खटल्यात सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू, ॲडव्होकेट शीतल डोके तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट PB लोंढे पाटील यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।